महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोणतं पीक जर घेतलं जात असेल तर ते सोयाबीन आणि त्यानंतर कापूस. परंतु या सोयाबीन कापूस उत्पादकांकडे महाराष्ट्र सरकारचं आणि केंद्र सरकारचं कायमच दुर्लक्ष राहिलेलं आहे. सोयाबीन कापूस उत्पादकांना हे त्यांच्या किमतीत सुद्धा धरायला तयार नाही. आणि आजची परिस्थिती अशी आहे की सोयाबीन आता एक महिन्याभरामध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचे दर पडलेले आहेत. 4,500 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा दर आहे आणि उत्पादन खर्च मागच्या वर्षीचा प्रति क्विंटल हा 87 रुपये होता. आता या वर्षीचा तो किमान 7,500 पुढे सरकलेला असताना म्हणजे लावायचे जास्त आणि आणायचे पैसे कमी अशी परिस्थिती आहे. गेल्या वर्षीचा 40-50% सोयाबीन कापूस आजही शेतकऱ्यांच्या घरामध्ये भावाअभावी पडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रचंड रोष हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये सोयाबीन कापूस उत्पादकांच्या मनामध्ये सरकारबद्दल आहे. इकडे टोमॅटोवाला शेतकरी असेल किंवा कांद्यावाला शेतकरी असेल यांनी जसं आता राज्यकर्त्यांना अडवण्याची भूमिका घेतली तशाच पद्धतीनं महाराष्ट्रात सरकारला आणि केंद्र सरकारला सगळ्या नेत्यांना सोयाबीन कापूस उत्पादकांच्या रोषाला येणाऱ्या काळामध्ये सामोरं जावं लागणार आहे. कारण सोयाबीन कापूस उत्पादक आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि धोरण हे मात्र सोयाबीन कापूस उत्पादकांच्या विरोधात आहे. त्यामुळे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पोरं रस्त्यावर मंत्र्यांना फिरणं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मुश्किल करतील अशी परिस्थिती आहे.